तुमची ट्रान्सफर होऊन तुम्ही जाल, कारण आतापर्यंत जेवढे इथे मारामाऱ्या झाल्या किंवा भांगडी झाल्या आम्ही आम्ही तुमचा सन्मान ठेवू. आम्ही बाहेरचे जे गुण येतात त्यांची दादागिरी नाही सांगणार. आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांचं ऐकू. आमच्या डोक्यावरती हे लोक जर कोण दादागिरी करणार असतील तर ते ऐकायला आम्ही इथे बसलेलो नाहीये. आज गुरुंचा रिस्पेक्ट ठेवला. मी आतापर्यंत शांत राहिलो. माझी काही युनियन आहे आतमध्ये. मी आता कॉल देईन, 15 मिनिटात एअरपोर्ट बंद करून टाकेन. पण आता यापैकी दोन मागण्या ज्या आता जयंत साहेबांशी मी बोललो ते दोन मागण्या इमिजिएटली तुमच्या पूर्ण होतील. एक एअरपोर्ट अथॉरिटीकडे पत्र मला ते लोक किती दिवसामध्ये या पुतळ्याचं तिकडे जो पुतळा बसवायचा आहे हा पुतळा कुठे बसवणार, त्याचं डिझाईन सकट, त्याला किती वेळ लागेल ते माझे पक्षप्रमुख ठरवतील. पण मला त्यांनी जागा दाखवली पाहिजे की कुठे पुतळा बसवणार. तो पुतळा मी शिफ्ट करूनच घेणार, कारण तो एअरपोर्टच्या समोरच असायला पाहिजे पुतळा. तो पुतळा इथे इथे तिथे नाही. हे ठीक आहे, हे मुंबईच्या लोकांसाठी महाराजांचं एक आदरस्थान असावं म्हणून तिथे राहायला आमची हरकत नाही. पण तो सुद्धा त्याच्या सन्मानाने राहायला पाहिजे. त्याच्या पाठी गड किल्ल्यांचं वगैरे व्यवस्थित जो काय आम्हाला अपेक्षित आहे तुम्हाला डिझाईन करून देतील ते. तो तर एक विषय, तो तर एक विषय झाला. परंतु माझा महत्वाचा विषय जो आहे की हा जो पुतळा जो आहे तो एअरपोर्टच्या समोर जे आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात यांना दिसण्यासाठी तो कुठे लावणार आहे. हॅलो बोला आप साहेब, कोण आहे अभी सेकंड इन कमांड? हा बोला, बेस्टचा जवाब दे दो. होटल के पास जो पुतला है वो पहले कुनी कोर्ट के सामने कौन है जो पुतला है वो पूरा गवर्नमेंट का है. कौन? आप भी गवर्नमेंट में. हाँ हाँ बता दीजिए जिधर है असिम ठाकुर. मैं नहीं बताऊंगा, वो आपकी प्रॉपर्टी है. वो आपको लगा पुतला हमारा है, जगह आपको देनी है ना. आप उन्हें जगह बताओ. जगह सर वो जो है शिफ्ट करने की जिम्मेदारी हमारी है. लेकिन आप वहां पर कहां पर उसको जगह देंगे ये जगह हमने बताई थी. ओके ओके नहीं ये जगह आपने लगाई थी. दोनों अड़ी दोस्त हैं आप थे यहाँ पर. मुझे मालूम है आप थे भी नहीं. तो जो आते हैं वो टेम्पररी आते हैं, यहाँ पर हम लोग ही यहाँ पर परमानेंट है. ठीक है तो आज ही तुम्हें उद्धव साहब आता फोन करून विचारा की तो पुतळा उद्धव साहेब म्हणतात बाळासाहेबांनी बिलकुल अप्रूव्ह केलेला नाहीये. मग हे लोक बाळासाहेबांच्या नावावर ढकलत आहेत. आणि बाळासाहेबांकडे कुठली गोष्ट झाली माझ्या विभागाशी तर पहिला निर्णय बाळासाहेब मला सांगायचे. आणि तो निर्णय कसा झालाय कारण मीच आंदोलन करतोय, पहिल्या दिवसापासून करतोय. आणि त्याचं ही जी मिटिंग जी झाली ना बाळासाहेबांच्या समोर ती माझ्या आंदोलनाच्या नंतर झाली. ज्या वेळेला विधानसभेत आश्वासन दिलं गेलं की पुतळा शिफ्ट करतो आणि आम्ही दुसरा पुतळा पण एक तयार करतोय त्यावेळेला ती माझ्या आंदोलनानंतर ती मिटिंग झाली. त्यामुळे ह्या लोकांना सांगा की बाळासाहेबांचं नाव घेऊ नका, उगीच अजून गडबड होईल.